नमस्कार मित्रांनो, आज जिल्हा परिषद पेपर भरतीचा आज दुसरा दिवस होता। आज विस्तार अधिकारी सांख्यिकीचा पेपर झालेला आहे, तर विद्यार्थ्यांकडून जाणून घेवा कसा होता आजचा पेपर, कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर? आजच्या पेपरमध्ये मराठी सोपंच होतं आणि इंग्लिश पण थोडं सोपं होतं। जीकेचं करंट अफेअर्सवर पण भर दिलेला होता, अशापैकी होता। वेळ पुरला तुम्हाला परीक्षेसाठी? वेळ थोडासा म्हणजे वेळ खाऊ होता, कारण ते स्क्रोल करावं लागत होतं। IBPSमध्ये TCSमध्ये थोडा फरक आहे, आपल्याला इकडेकडे स्क्रोल करून पाहावं लागतं, त्यामुळे वेळ थोडासा अपुरात पडला। आणि पाच ऑप्शन असल्यामुळे ते पण मला जास्त वाटलं। हा, पाच ऑप्शन असल्यामुळे थोडंसं आणखी कन्फ्युजन जास्त होतं, म्हणजे प्रश्न करताना प्रश्न मोठे असतील, त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रोल करून जावं लागत असेल आणि तो एक वेळ खाऊ फॅक्टर असेल तुमच्या। वेळ आपला त्यामध्ये खूप जात आहे आणि आपण मराठी तू इंग्रजी कधी चेंज करू शकतो का त्याच्यात? हा हा, मराठी करू शकतो आपण। आपल्याला समजा मराठी आता मराठी पावर मराठी किंवा जीके आपण डायरेक्ट जाऊ शकतो त्याच्यामध्ये, आणि सेक्शन चेंज करू शकतो ना। सेक्शन मध्ये काहीच प्रॉब्लेम काही तुम्हाला काही तांत्रिक अडचण वगैरे आली मध्ये? काही तांत्रिक वगैरे काय अडचण आलेली नाही आणि व्यवस्थित वाटलं तुम्हाला पेपर, व्यवस्थित होतोय सिक्युरिटी वगैरे तुम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं, काय अडचण? आता आपण अभ्यासाबद्दल थोडं बोलूया। ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं असेल की मराठीचे इतके तितके, तर त्याच पद्धतीचा पॅटर्न होता का? हा, मराठीचा म्हणजे 25-25-25 क्वेश्चन होते, 25-25 प्रश्न सर्वांचे असं होते। पण असं नाही की म्हणजे मराठीमध्ये पण पॅराजम्बल आलं होतं, मराठीमध्ये ते IBPS पॅटर्ननुसार त्याची संख्या जास्तच असेल। हा हा, तसंच होतं, मराठी आणि इंग्रजीमध्ये पॅराजम्बलची संख्या जास्त असल्यामुळे जास्त होते। जीके तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे जीके मध्ये तुलनेने थोडासा इजी होता, म्हणजे जसं तलाठीचे जीके होते ते थोडंसं हार्ड होते, IBPSचं थोडंसं जीके बऱ्यापैकी होते। म्हणजे तलाठी आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणतं सेक्शन जास्त अवघड वाटलं आणि कोणतं सोपं वाटलं? तलाठीमध्ये थोडासा पेपर म्हणजे हार्डच होता तुलनेनं, ह्याच्या हा थोडासा इजी गोइंग होता, इजी वाटलं तुम्हाला? थोडासा इजी होता तलाठीपेक्षा। ओके, आता तुम्ही आम्हाला रचना सांगा मराठी व्याकरणाची की मराठी व्याकरणामध्ये कोणकोणत्या भागावर प्रश्न आलेले होते? मराठी व्याकरणामध्ये पॅराजम्बलचे आले होते, त्याच्यानंतर आपल्याला शुद्ध शब्द आले होते, शुद्ध शब्द समानार्थी विरुद्धार्थी होते, विरुद्धार्थी शब्द आलेले होते, समानार्थी पण आले होता, अनेक शब्द समूहांबद्दल एक शब्द ते नाही वाक्यप्रचार आला होता, प्रयोग आलेला होता, प्रयोग नाही संधी प्रयोग, प्रयोग संधी अलंकार ते काय म्हणी वाक्यप्रचार आले होते, म्हणी आले होते, म्हणजे असं वरती म्हण दिली होती आणि खाली पाच ऑप्शन मध्ये त्याचा अर्थ विचारला होता। किती म्हणी होते वगैरे? चार पाच होते, चार ते पाच प्रश्न आले होते का म्हणी व्याकरणावर? म्हणजे तीन चार होते, सॉरी तीन चार प्रश्न, सॉरी। शुद्ध अशुद्ध शब्द होते, शुद्ध शब्द होते, म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये ओळखायचं होता की त्यांनी चुकीचे शब्द दिले होते आणि बरोबर शब्द कोणता असं ओळखायचं होता। आता रिझनिंग मॅथ बद्दल आपण बोलूया, कोणते कोणते घटक आलेले होते, मी काही घटकांची नावं घेतो, ते आले होते का नाही ते तुम्ही मला सांगा। नाते संबंधावर होते का? नाते संबंधावर आले होते। अक्षरमाला संख्यामाला कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न? अक्षरमाला आला होता, त्याच्यामध्ये चुकीचा घटक ओळखायचा होता आपल्याला, दोन ते तीन। बोडोमॉसर होते का? बोडोमॉसर दोन तीन होते। सिम्प्लिफिकेशन वगैरे? सिम्प्लिफिकेशन वर नव्हते। पझलवर होते का? हा, पझलवर होता का? ते फ्लोअर बेस प्रश्न होते ते? हा, फ्लोअर बेस म्हणजे आठ व्यक्ती होते, म्हणजे आठव्या मजल्यावर कोणी राहतो, पाचव्या मजल्यावर कोणी राहतो, सहाव्या मजल्यावर कोणी राहतो असं विचारलं होतं। थोडा नफा तोटावर होते का प्रश्न? नफा तोटावरती एक होता, एक होता का प्रश्न? काळ काम वेग परसेंटेज त्यावरती पण एक होता, एक एक प्रश्न आलेले होते का? हो। आता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी काही GS चे प्रश्न सांगू इच्छिता का की GS मध्ये कसे प्रश्न आलेले होते? GS मध्ये आता म्हणजे आपला जिल्हा, समजा आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलोय त्या जिल्ह्याचा, त्या जिल्ह्यावरती एक प्रश्न येत आहे। किती प्रश्न? एक दोन? एकच येत आहे, एक ते दोन प्रश्न, एकच प्रश्न येत आहे। करंट अफेअर्सवर एक दोन प्रश्न येत आहे, म्हणजे त्या जिल्ह्यासंबंधी काय विचारलं, म्हणजे भौगोलिक विचारलं जातं, राजकीय काय विचारलं? धाराशिवला फॉर्म भरलाय तर तिथला प्रश्न आला होता की तुळजापूरचं जे मंदिर आहे ते कोणाच्या काळात बांधलं गेलं असं होतं। म्हणजे त्याच्या काही नाही, कारण की काल देखील भूगोलावर काही प्रश्न होते त्यांचे, काहींना आज जिल्हाधिकाऱ्यांची नावं देखील विचारलेली आहेत, किल्ले विचारलेले आहेत काही शिपला, म्हणजे तो बदलणारा पॅटर्न आहे प्रत्येकासाठी, राईट? चालू घडामोडीमध्ये 23 जास्त दिसले, 22 दिसले, कशावर भर दिसतो तुम्हाला? जुलैचा एक प्रश्न होता 23 मधला, म्हणजे 23 वर तुम्हाला जास्त भर दिसलेला आहे त्याच्यामध्ये? ओके, काही अर्थसंकल्प बजेटवर काही प्रश्न? बजेटवर पण एक प्रश्न होता, पॉलिटीवर संसदेचा एक प्रश्न होता, संसदेवर देखील प्रश्न विचारलेले होते, राज्यसभा आणि लोकसभा यांच्या दरम्यान म्हणजे सभा जे त्यांचं अधिवेशन आहे ना त्याचा कालावधी विचारला होता, त्याच्यामध्ये कमीत कमी कालावधी म्हणजे व्हायला पाहिजे अधिवेशन असं विचारलं होतं। किती प्रश्न असे सॉल्व्ह करण्यासारखे आहेत ते तुम्हाला इझी वाटले 100 पैकी? 100 पैकी ऍव्हरेज, तसं आता प्रत्येकाचं डिपेंड करतं, आता कोणाचा इंग्लिश विषय वीक असतो, कोणाचा मॅथ, जर तुमचे जर थोडं म्हणजे ऍव्हरेजमध्ये तुमचा असला तरी तुम्ही 70 पर्यंत जाऊ शकता, 70 पर्यंत व्यवस्थित जाऊ शकता। धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती दिली। तर अशाच पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।